विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. रोज सोसायटी ऑफ पुणेतर्फे आयोजित करण्यात येणारे गुलाबांचे भव्य प्रदर्शन टिळक विद्यापीठ मुकुंदनगर येथे 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये भारतातून व विदेशातून 2500 अधिक गुलाबांची संख्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावर्षी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी शताब्दी असल्याने हे प्रदर्शन त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, नागपूर व पुण्यातील शेतकरी वर्ग भाग घेणार असून यामध्ये हायब्रिड टी, फ्लोरीबुंडा, मिनिएचर्स जातीचे वेगवेगळ्या रंगीत छटांमध्ये आपणास पाहाव्यास मिळतील. याबरोबर आकर्षक पुष्परचना देखील पाहता येईल. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या फुलांचे व बियांचे स्टॉल्स असणार असून त्यामध्ये प्रत्येक रंगांची फुले व बियाणे व बाग बगीचासाठी उपयोगी सामान, अवजारे, खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती द रोज सोसायटी ऑफ पुणेच्या अध्यक्षा चंद्रलेखा जगताप व सचिव श्री निलेश आपटे यांनी दिली आहे. आमचं हे 104वं प्रदर्शन टिळक महाविद्यापीठामध्ये होत आहे मुकुंदनगरमध्ये, आणि तिथं मोठ्या प्रमाणावर सगळ्या भारतात महाराष्ट्रामधनं गुलाब येणार आहे आणि ते सगळे मांडण्यात येणार आहे. आणि पुष्कणीतर्फे तिथं गुलाबांची रचना पण करणारे, फुलांची रचना वेस्टर्न ईस्टर्नमध्ये, आणि तसे स्टॉल पण बरेचसे आहे की जे फुलं हे रोपं आणि बी बियाणे हे सगळं विकणार आहे तिथं. आणि ह्या ह्याचं मुख्य म्हणजे आम्ही हे लोकमान्य टिळकांचं 100वं पुण्यशताब्दी आहे, त्यांना हा शो अर्पण करत आहो. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त यावं आणि बघावं आणि सगळ्या गुलाबाचा आनंद घ्यावा.